हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल धनश्री क्लासेस। आज का अपना टॉपिक है प्लांट्स गिव्स अस, जे प्लांट्स मजे वनस्पति झाड़े। या वनस्पतिपासन आपल्याला काय मिळतो, प्लांट्स गिव्स अस चैप्टर नंबर 2 हा लेसन अपन इतने आज घेना आहोत। बगा प्लांट्सपासन आपल्याला फूड, अपन जे फूड अन्न खातो हे आपल्याला कशापासन मिळतं, तर प्लांट्सपासन मिळतं। त्यानंतर फायबर्स, ऊड, ऑइल, मेडिसिन्स म्हणजे औषध, परफ्यूम्स, टी, कॉफी एंड शुगर, पेपर, गम, रबर, हे सर्व जे आहे हे सर्व आपल्याला कशापासून मिळतं, तर प्लांट्सपासून मिळतं। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व टॉपिक कवर करणार आहोत, एक्झाम्पल सहित आपण हे सर्व टॉपिक्स बघणार आहोत। मग ठीक आहे, व्हिडिओ स्टार्ट करूया। सम प्लांट्स आर यूजफुल फॉर अस, वी गेट मेनी थिंग्स फ्रॉम देम, मोस्ट ऑफ अवर फूड कम्स फ्रॉम प्लांट्स। जास्तीत जास्त फूड आपल्याला कशापासून मिळतं, तर प्लांट्सपासून मिळतं। वूड फॉर अवर पेन्सिल्स कम्स फ्रॉम प्लांट्स, वूड म्हणजे लाकूड हे देखील आपल्याला कशापासून मिळतं, तर प्लांट्सपासून। आणि त्या वूडपासून आपण वेगवेगळी साहित्य साधने बनवतो, जशी ही पेन्सिल आपण कशापासून बनवली आहे, वूडपासून बनवलेली आहे। त्यानंतर द पेपर वी राईट ऑन कम्स फ्रॉम प्लांट्स, पेपर म्हणजे कागद। आता हे जे बुक्स आहे, बुक्सचा पेपर जो आहे हा देखील कशापासून तयार झाला आहे, तर हा देखील प्लांट्सपासूनच तयार झालेला आहे। मेनी मेडिसिन्स, ऑइल्स अँड क्लोथ्स कम फ्रॉम प्लांट्स, औषधे, नंतर ऑइल्स जे कुकिंग ऑइल आहे, हेअर ऑइल आहे, आणि क्लोथ आपण जे कपडे घालतो हे सर्व आपल्याला कशापासून मिळाले आहेत, तर प्लांट्सपासून मिळाले आहे। यातील फर्स्ट टॉपिक आहे प्लांट्स गिव्ज अस फूड। आता कोणकोणत्या प्रकारचं फूड आपल्याला प्लांट्सपासून मिळतं, तर प्लांट्स गिव्ज अस फ्रूट्स, आपण जे फ्रूट्स खातो, फळं खातो, ही सर्व फळं आपल्याला कशापासून मिळाली आहे, प्लांट्सपासून मिळाली आहे। एक्झाम्पल ॲपल, मँगो, त्यानंतर ग्रेप्स, वॉटरमेलन, पायनॅपल, यासारखी जी फ्रूट्स आहेत ही सर्व फ्रूट्स आपल्याला कशापासून मिळाली, प्लांट्सपासून। त्यानंतर प्लांट्स गिव्ज अस नट्स, नट्स म्हणजे थोडक्यात ड्रायफ्रूट्स, आपण जी ड्रायफ्रूट्स वगैरे खातो, वॉलनट, कोकोनट, कॅशूनट, पीनट, हे सर्व नट्स ही देखील आपल्याला कशापासून मिळाली, तर प्लांट्सपासून मिळालेली आहेत। त्यानंतर प्लांट्स गिव्ज अस व्हेजिटेबल्स, आपण ज्या भाज्या खातो या सर्व भाज्या देखील आपल्याला प्लांट्सपासूनच मिळालेल्या असतात। वी ईट द स्टीम, रूट्स अँड लीव्ज ऑफ सम प्लांट्स, काही प्लांट्सचे आपण काय खातो, स्टीम्स म्हणजे खोड, रूट्स म्हणजे मूळ, आणि लीव्ज म्हणजे पाने। मग आता स्टीम्स व्हेजिटेबल्समध्ये वी ईट द स्टीम्स, स्टीम्स कशाची, तर शुगर केन, बघा शुगर केन ही जी स्टीम आहे, या स्टीमपासून आपण शुगर तयार करतो, शुगर केनपासून शुगर तयार होती, याचा ज्यूस काढून त्याची शुगर तयार होती। त्यानंतर रूट्समध्ये टर्निप, कॅरट, त्यानंतर रॅडिश, ओनियन, हे काय झाले, सर्व स्टीम झाली, कारण ती जमिनीखाली असतात। त्यानंतर अँड लीव्ज ऑफ सम प्लांट्स, लीव्ज म्हणजे पान, मग कॅबेज, स्पिनाच, मेथी यासारख्या भाज्या आहेत, ह्याची आपण काय खातो, लीव्ज खातो। त्यानंतर नेक्स्ट आहे प्लांट्सपासून आपल्याला अजून फूड ग्रेन्स, म्हणजे जे धान्य डाळी जे आपण खातो हे सर्व आपल्याला कशापासून मिळतं, तर प्लांट्सपासून मिळतं। सिरियल्स अँड पल्सेस आर कॉल्ड फूड ग्रेन। आता सिरियल्समध्ये व्हीट, राईस, नंतर ज्वारी, बाजरी, हे जे धान्य आहे हे सर्व काय आहे, सिरियल्स आहे। त्यानंतर पल्सेस म्हणजे डाळी, मग मसूर डाळ, मूग डाळ, तूर डाळ, उडीद डाळ, यासारख्या ज्या वेगवेगळ्या डाळी आपण घरात वापरतो, खातो, या सर्व डाळी म्हणजेच पल्सेस। हे सर्व आपल्याला कशापासून मिळतं, तर प्लांट्सपासून मिळतं। त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे प्लांट्स गिव्ज अस फायबर्स। आता फायबरपासून काय तयार होतं, प्लांट्सपासून आपल्याला फायबर मिळतं, पण त्या फायबरपासून आपण क्लोथ, सॅक्स आणि रोप्स, मॅट्स हे सर्व तयार करू शकतो। मग क्लोथ कोणत्या ट्रीपासून, तर इथे बघा कॉटन
प्लांट आहे, कॉटन प्लांट, कॉटन प्लांटपासून कॉटन काढला जातो आणि कॉटनपासून क्लोथ तयार केले जातात. आणि इथे जूट प्लांट आहे, जूट प्लांटपासून काय तयार केलं जातं, मॅट, रोप, सॅक्स. बघा, फायबर फ्रॉम द कॉटन प्लांट इज यूज टू मेक क्लोथ, आणि फायबर फ्रॉम द जूट प्लांट इज यूज टू मेक सॅक्स, रोप्स अँड मॅट्स. त्यानंतर नेक्स्ट आहे, प्लांट्स गिव्ज अस वूड. प्लांट्स गिव्ज अस वूड म्हणजे प्लांट्सपासून आपण लाकूड तयार करतो. मग या हे जे वूड आहे, लाकूड आहे, यापासून आपण वेगवेगळी साहित्य तयार करतो. ए फॉर एक्झाम्पल पेन्सिल, डोर, चेअर. आणि वूडचा यूज अजून कशासाठी होतो, फायरवूड, कुकिंगसाठी. ठीक आहे, त्यानंतर वूडपासून आपण आपली विंडोज, नंतर घरातील कबर्ड, वेगवेगळे फर्निचर, हे सर्व कशापासून तयार होतं, तर वूडपासून. प्लांट गिव्ज अस वूड टू मेक पेन्सिल्स, चेअर्स, टेबल्स, डोर्स अँड विंडोज. प्लांट गिव्ज अस फायरवूड फॉर कुकिंग फूड. त्यानंतर नेक्स्ट आहे, प्लांट्सपासून आपल्याला काय मिळतं, तर ऑइल. आपण जे ऑइल खातो वेगवेगळ्या प्रकारचे, मग ऑइलची खूप सारी नावं किंवा खूप साऱ्या प्रकारचं ऑइल मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, म्हणजे कुकिंग ऑइल आणि हेअर ऑइल देखील खूप साऱ्या प्रकारचे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. हे सर्व ऑइल्स कशापासून तयार होते, तर प्लांट्सपासून तयार होते. सीड, नट्स अँड फ्रूट्स. सीडपासून, नट्सपासून आणि फ्रूट्स यांच्यापासून आपण काय तयार करतो, ऑइल. सीड कोणतं सीड, तर सोयाबीनपासून सोया ऑइल. त्यानंतर नट्स, ग्राउंड नट्सपासून म्हणजे शेंगदाणा, शेंगदाण्यापासून शेंगदाणा तेल. फ्रूट्सपासून तर कोकोनट, कोकोनट्सपासून हेअर ऑइल. यासारखे ऑइल्स तयार केले जातात. त्यानंतर प्लांट्स गिव्ज अस पेपर, गम आणि रबर. प्लांट्सपासून पेपर तयार केला जातो, गम आणि रबर. मग पेपर कोणत्या ट्रीपासून तयार केला जातो, तर पेपर इज मेड फ्रॉम बांबू. इथे बघा, बांबू ट्री, बांबू ट्रीपासून पेपर तयार केला जातो. त्यानंतर रबर ट्री आहे इथे, रबर इज मेड फ्रॉम द ज्यूस ऑफ द रबर ट्री. हे रबर ट्री आहे, त्याचा ज्यूस काढून त्या ज्यूसपासून काय तयार केलं जातं, रबर तयार केलं जातं. रबरपासून मग काय तयार होतं, इथे हँड ग्लोव्ज आहेत, टायर आहे, फोर व्हीलर टू व्हीलरचे जे टायर्स आहेत, ट्यूब्स आहेत, हे सर्व रबरपासून तयार केले जातात. आणि गम इज मेड फ्रॉम द ज्यूस फ्रॉम द किकर ट्री. गम जे आपण जी मार्केटमध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची गम्स उपलब्ध आहेत, फेविकॉल्स आहेत, हे सर्व गम्स कशापासून तयार होतात, तर किकर ट्रीपासून तयार होतात. गम इज मेड फ्रॉम द ज्यूस ऑफ द किकर ट्री. त्यानंतर नेक्स्ट आहे, प्लांट्स गिव्ज अस मेडिसिन. प्लांट्सपासून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं मेडिसिन उपलब्ध होतं. मग मेडिसिन, प्लांट्स गिव्ज अस मेडिसिन लाईक क्युनिक्यू अँड पेनिसिलियम. तुलसी लिव्ज आर यूज टू क्युअर कोल्ड्स अँड कफ्स. तुलसी लिव्ज, आपल्या सर्वांच्या घरासमोर तुळशीचं झाड हे असतं, या तुळशीच्या पानांपासून काय तयार केलं जातं, खोकल्याची सर्दीची औषधं तयार केली जातात. पार्ट्स ऑफ प्लांट्स लाईक आमला, हल्दी अँड ॲलोवेरा. आमला म्हणजे आवळा, हळद आणि ॲलोवेरा यांपासून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची मेडिसिन तयार केली जातात. त्यानंतर नेक्स्ट आहे, इथे बघा, नीम ट्री, तुलसी. त्यानंतर ह्या ज्या ट्री आहेत, म्हणजे वी गेट मेडिसिन फ्रॉम सम प्लांट्स, या ट्रीपासून काय तयार केलं जातं, मेडिसिन तयार केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे, प्लांट्स गिव्ज अस कॉफी, टी अँड शुगर. प्लांट्सपासून आपल्याला काय मिळतं, कॉफी, टी आणि शुगर. इथे कॉफी प्लांट आहे, इथे टीचं प्लांट आहे आणि इथं शुगर कॅन आहे. यापासून आपण टी, कॉफी आणि शुगर तयार करतो. आपल्याला हे बघा, वी ड्रिंक कॉफी अँड टी. आपण जे ड्रिंक पितो सकाळी, टी, कॉफी, हे कशापासून मिळतं आपल्याला, प्लांट्सपासून मिळतं. त्यानंतर वी यूज शुगर इज मेकिंग स्वीट्स अँड आईस्क्रीम. शुगर आपण कशासाठी वापरतो, सर्व प्रकारची गोड पदार्थ बनवण्यासाठी. गुलाबजाम, लाडू,
यासारखी जी पदार्थ आहे ही सर्व कशापासून या पदार्थांमध्ये आपण काय यूज करतो, शुगर यूज करतो. वी यूज शुगर इज इन मेकिंग स्वीट्स अँड आईस्क्रीम आईस्क्रीम. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे प्लांट्स गिव्ज अस परफ्यूम परफ्यूम. सम स्वीट्स स्माइलिंग फ्लावर्स लाईक द रोज अँड जास्मिन गिव्ज अस परफ्यूम. रोज जास्मिन यासारख्या प्लांट्सपासून आपण परफ्यूम तयार करतो. त्यानंतर नेक्स्ट आहे प्लांट्स मेक द एअर फ्रेश अँड क्लीन. दे मेक अवर होम्स लुक ब्युटिफुल. प्लांट्स एअर फ्रेश म्हणजे प्लांट्समुळे काय होते, हवा शुद्ध होते, शुद्ध राहते. दे मेक अवर होम्स लुक ब्युटिफुल. आणि आपलं घर या सर्व झाडांमुळे अतिशय सुंदर दिसतं, परिसर अगदी सुंदर दिसतो. सम मोर युजेस ऑफ प्लांट. प्लांट्सचे युजेस बघा. प्लांट्स क्लीन द एअर अँड कीप इन फ्रेश. ट्रीज प्लांट्स मेक अवर होम्स लुक ब्युटिफुल. वी शूड ग्रो ट्रीज नियर अवर हाऊस. वी कॅन कलेक्ट फॉलन फ्लावर्स अँड लिव्स टू पुट इन द फ्लावर वास. वी शूड नॉट प्लक फ्लावर्स ऑर लिव्स. अ ग्रीन वर्ल्ड इज ब्युटिफुल वर्ल्ड. ठीक आहे. हा लेसन तुम्हाला समजला? ठीक आहे. आय होप हा लेसन तुम्हाला समजला असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि हो, ह्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.